झालो मी मराठवाड्याचा प्रत्येक जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली राष्ट्रीय समाज पक्षाचा. महाराष्ट्रामध्ये 97,712 पोलिंग बूथ आहे. प्रत्येक पोलिंग बूथवर राष्ट्रीय समाज पक्ष कसं लागल हे बघितलं पाहिजे. विशेष म्हणजे पोलिंग बूथवर प्रत्येक ह्याच्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा माणूस तयार झाला पाहिजे. विशेष म्हणजे ह्यासाठी हे अभियान चालू केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आज सध्याला 2 आमदार आहेत, 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 3 सभापती आहेत, 2 नगराध्यक्ष आहेत आणि 4 उपसभापती आहेत. म्हणून सातारा जिल्ह्यात काही खातं उघडलेलं नाही. माझं मूळ गाव सातारा जिल्ह्यात आहे, हे खेदार म्हणावं वाटतं, परंतु तिथं पक्षाचं काही नाही. थोडंसं पक्षाचं काम फिल्टनमध्ये आणि थोडंसं मानमध्ये, बाकी काही नाही. या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या 11 तालुक्यात थोडं थोडं जिंकणारं नाही पण कमीत कमी पाडणारा पक्ष तरी कसा बनल, त्यासाठी आजचा प्रोग्राम आहे. जिल्ह्याची कार्यकारिणी आहे, महाराष्ट्राची सर्व बॉडी डिझॉल्व्ह केलेली आहे. मागल्या 8 दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टेंना केलेलं आहे आणि महासचिव बाळासाहेब दोरतले आहे. आणि त्या जिल्ह्याचा आता अध्यक्ष वगैरे निवडायची प्रोसिजर चालू आहे, तिथे त्या माध्यमातून काम चालू आहे. परंतु सातारा जिल्ह्यात आपलं पाहिजे तसं संघटन नाही, थोडंसं फट्ट्यांमध्ये आहे आणि थोडंसं मानमध्ये आहे. म्हणून हा आटोटोट चाललेला आहे. नगरपालिका वाय, जिल्हा परिषद वाय, पंचायत समिती गण आणि गटा वाय, आपल्याला आपलं पोलिंग बूथ तयार करावं होतं. म्हणून कार्यकर्त्याशी जुन्या नव्या मेळ घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पुन्हा आजची आढावा बैठक आहे. सातारा जिल्ह्यात तसं पक्षाला स्थापन 17 वर्ष झाली. इथं आमचे पुंडलिक मामा काळे फाऊंडर अध्यक्ष होते, विशेष म्हणजे अतिशय चांगले फिल्टन जे होते, परंतु आम्हाला इथं खातं उघडता आलं नाही. शोकांतिका बनावं लागतं. 52,000 मतदान शेखर गोरे ज्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षातून उभा केली ते त्यावेळेस 52,000 मतदान मला मिळालं होतं विशेष म्हणजे. म्हणून आम्ही आता कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून जिंकण्याच्या पोझिशनमध्ये नाही. जावळी ग्रामपंचायत काशीनाथ शेवटी आमचे जिल्हा नियोजनच्या सदस्य होते, त्यांच्याने सुद्धा खाली होती गेली 10 वर्ष, पण कालच्या बारीनं ती हारलो. तिथं आमच्या 3 सीटा आल्या काशीनाथ शेवटीच्या आणि बाकी राजेघाटांच्या 6 आल्या विशेष म्हणजे. असे यातून आमचं चाललं आहे. मानमध्ये मला वाटतं काहीतरी 62 झाल्या, त्यातल्या 5 बिनविरोध झाल्या, 5 एक आमची राष्ट्रीय समाज पक्षाची एक आहे आणि बाकी ठिकाणी युतीमधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या आणि कुठं राष्ट्रवादीवर युती, कुठे काँग्रेसवर युती, कुठं शिवसेनेची युती, कुठं BJP युती, अशा युतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 5 पक्ष झालेला आहे. मी ग्रामपंचायतीवर कॉन्सन्ट्रेशन केलं नव्हतं तरी ह्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताकदीनं उभा केलं त्या, तरी महाराष्ट्रात BJP, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर राष्ट्रीय समाज पक्षाचा 5 लागतो. पण मीडियावर वाचायला मिळालं नसेल 5 आदरणीय राजसाहेबाचा लागतो असं दाखवलेलं आहे. पण ओरिजिनल दावेदार पराने मी सांगतो की माझे 1,500 ग्रामपंचायतीचे सदस्य आणि काही सरपंच, फॉर एक्झाम्पल परभणी जिल्ह्यामध्ये 110 ग्रामपंचायत झाल्या, त्यातल्या 92 ग्रामपंचायती 100% राष्ट्रपतीच्या आल्या आणि 10 पैकी 7 ह्या बिनविरोध राष्ट्रपतीच्या आल्या. म्हणजे आकडा किती झाला बघा. परंतु मी कुठेही बोललो नाही, म्हणून प्रत्येक जिल्ह्यात काल पंढरपूरला देखील मी सांगितलं, तुम्हाला देखील सातारा जिल्ह्यातल्या मीडियाला विनंती करू सांगतो की राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातून 5 पक्ष. आज गुजरातमध्ये आम्हाला मान्यता मिळाली. गुजरातमध्ये 28 नगरसेवक राष्ट्रपतीचे आहेत, 1 शिक्षण सभापती बडोद्याला माझा आहे विशेष म्हणजे, 2 नगरपालिका पूर्ण गुजरातमधल्या आमच्या ताब्यात राष्ट्रपतीच्या. BJP, काँग्रेस आणि राष्ट्रपती 3 पक्ष गुजरातमध्ये चाललेले आहेत. कर्नाटकामध्ये बी आम्ही विजय संपादन केलेला आहे. आसाममध्ये जिल्हा परिषदेची सीट आमच्या चिन्हावर आलेली आहे, त्यामुळे मला 4.33% वोट कॅप्चर केलेले. 4 राज्यात मान्यता मिळाली, अजून 2 राज्यात जर मला मान्यता मिळाली तर नॅशनल पार्टी बनायला काँग्रेस आणि BJP लाईनीत आमचा पक्ष येईल, हा प्रयत्न चाललेला आहे. पण दुर्दैव ज्या जिल्ह्यात माझा जन्म झाला, साताऱ्यापासून वाडी नावाचं गाव आहे तिथं माझा जन्म झाला, त्या वाड्याच्या जिल्ह्यामध्ये आमचं काही विजय नाही. म्हणून आज कार्यकर्त्याला सांगायसाठी आलो की बाबा काय चुकीचं काय बरोबर. म्हणून त्या माध्यमातून आपलाच पक्ष वाढावा. BJP मोठा आहे, राष्ट्रवादी मोठा आहे, त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं प्राबल्य मोठं आहे, BJP आहे, काही प्रमाणात शिवसेना आहे आणि BJP राष्ट्रवादी, शिवसेना, BJP हे पक्ष मोठे आहे, काँग्रेस बी त्यातल्या त्यात मोठा आहे आमच्या. परंतु आता आम्ही काँग्रेसची जागा घेऊ शकतो एवढी पोझिशन आम्ही तयार केलेली आहे विशेष म्हणजे. आता आमच्या पुढं राष्ट्रवादी आणि BJP टॉपला आहे, शिवसेना बी थोडी पुढं आहे, पण काँग्रेसची हालत काय एवढी राज्य लेवलला काही ठीक नाही. काँग्रेसच्या पेक्षा आम्ही काही ठिकाणी पुढं जाऊन एवढी आमची तयारी चाललेली आहे. आणि ह्या कार्यकर्त्याला आम्ही सांगतो की आता लई मोठं बोलणार, तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढंच सांगा बाबा. मला एक गट आहे,
माझा कुठला आहे तुमचा विडनी गट आहे, विडनी गटातच आम्ही निवडून येऊ एवढंच बोला, तळगाव गटाची चर्चा करू नका, म्हणजे हेच कार्यकर्ते सांगतील, आपल्या आपल्या अवकाशात आपण राहिलं पाहिजे. म्हणून या माध्यमातून कार्यकर्ते डायलॉग होईल आणि आम्ही निरीक्षक नेमले 3,000 मुलं निरीक्षक नेमले फुल टाईम. पलटणचा मुलगा खांदळ्यात जाईल, खांदळ्याचा मुलगा वाईत जाईल, वाईतचा मुलगा पाटणला जाईल, पाटणचा मुलगा जावळीला जाईल आणि जावळीचा मुलगा महाबळेश्वरला जाईल. आणि तिथं बसून 2-2 दिवसात आम्ही मिटिंग अशा लेवलचं काम चाललेलं आहे. महिला आघाड्या, विद्यार्थी आघाड्या, युवक आघाड्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवर आपण थाप टाकण्याचा प्रयत्न करू. पुढं कसं वाढलं ग्रामपंचायत, ज्यावेळेस आम्हाला खासदार यायचं आहे तेव्हा आमच्या ग्रामपंचायत यायला लागलेल्या, म्हणजे आम्ही 5,000 वर्षात माग आहे. ज्यावेळेस आम्हाला सत्ता बनवायची आहे, आमदार व्हायचं आहे, तेव्हा हे तर पंचायत समिती आहे. म्हणून आताच कार्यकर्त्याला सांगतो की तुम्ही ग्रामपंचायतवर घुसून जाण्याचा अर्थ नाही. आणि ग्रामपंचायतचं वोटिंग हे पक्षाला धरलं जात नाही. पक्षाचं कशाचं वोटिंग धरलं जातं? नगरपालिकेचं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी आणि खासदारकी. म्हणून या ग्रामपंचायत इलेक्शनचं ठीक आहे, तर येणाऱ्या पंचायत समिती जिंकण्यासाठी आम्ही काही ठिकाणी उभा करणार आहे आणि सातारा जिल्ह्यात यामध्ये डेफिनेटली खातं उघडतो. विशेष म्हणजे मी आज सातारा जिल्ह्यातलं आमचा काशीनाथ शेवटी असतील, खंडराव सरक आहे, भाऊसाहेब वाघ आहे, आमचे शैलेंद्र असतील, साठे डॉक्टर असतील, शैलेंद्र भोटे आहेत, परत मला वाटते बाबू शेठ आहे. या टीमनं आजचा प्रोग्राम अतिशय चांगला घेतला. त्यांच्याकडून मी 8 दिवसाचा प्रोग्राम देऊन जी जी काय येते आता जवळजवळ 100-150-200 लोकं असतील कमीत कमी जिल्ह्यात. 200 लोकं म्हणजे भरपूर आहे, प्रत्येक घातल्या टाकत. आणि उद्याचा आम्हाला टार्गेट 1 कोटी आम्ही सभासद बनवतो राष्ट्रीय समाजी. 1 कोटीचं आम्ही ॲप घेतले राष्ट्रीय समाज पक्षाचं. जो तालुका अध्यक्ष कमी पडेल तिथं आम्ही मदत करणार आहे. आणि 100 रुपये प्रमाणे वर्षातून एकदा 100 रुपये द्यायला काही हरकत नाही. 1 कोटी रुपये आम्ही गोळा करणार आहे. आणि जो कार्यकर्ता त्या लेवलनं ऐकेल तोच कार्यकर्ता शिस्तीत बसेल. अदरवाईज त्याच्याकडे ती जबाबदारी द्यायची नाही, दुसरी जबाबदारी घ्यायची. विशेष म्हणजे अशा लेवलनं आमचं काम चाललेलं आहे आणि तरुण मुलं चांगली मिळत चालली आहे. आता आज मी मला ॲक्च्युली जिवंत ठेवलं तर मराठवाड्याच्या लोकांनी, माझा आमदार सभापती काहीही म्हणलं तरी एक सभा घेतली जाते. सातारा जिल्ह्यात टाईमपास करायला याची पाळी येते. पण मला वाटतंय आता मी मानमधील फलटणमध्ये काही रिझल्ट मी डेफिनेटली येणाऱ्या पंचायत समितीला काढेल. तशी फलटणमध्ये बी माझी विधानसभेची तयारी चांगली आहे. जिकडे मी असेल तिकडे येईल, मी नसेल त्याला पाणी, एवढी ताकद आम्ही घेऊन दिली आहे. मानमध्ये बी 30 पोझिशन आहे, मानमध्ये जिंकण्याच्या पोझिशनमध्ये असू. पुढच्या बारीचा आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा मानमधला 100% असेल. मी वगैरे 4-5 वेळा जर उतरलो येणं जाणं लक्ष दिलं तर तिथं वाढेल. पण मी उत्तर भारतात, गुजरातमध्ये, कर्नाटकात, केरळामध्ये देखील मी बी पेरण्याचं काम केलं आहे. अजून बी उगवलं नाही घेतलं. पण मला वाटतं येणाऱ्या 5-10 वर्षात पुढच्या बाजूने मी उत्तर प्रदेशमध्ये 20 आमदार ते 15 ते 20 आमदार राज्यसभेचे येतील. कुणाशी अलायन्स न करता गुजरातमध्ये मी 5 ते 6 आमदार काढतो. कुणाशी अलायन्स न करता महाराष्ट्रातले देखील आम्ही 15 आमदार काढायची तयारी ठेवली. ज्यावेळेस 15 आमदार आमचे असतील त्यावेळेस आज जे पवारसाहेब महाराष्ट्रात खरे रिमोट कंट्रोल आहे ती जागा आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. अशा भूमिकेत आम्ही राहू. आता NDA मध्येच आम्ही आहे. भाजपाच्या युतीच्या अलायन्स पार्टनर म्हणून रासप आहे. UPA मध्ये आम्ही नाही. हे मी 20 बंदाबद्दल मी आपल्याला नम्रपणे सांगितलं. या महाविकास आघाडीनं सांगितलं होतं कोरोनामुळं शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय सारीच परेशान आहेत, त्यांचं वीज बिल माफ व्हावं. त्यासाठी 338 तालुक्यात रासपानं निवेदन दिलं वीज बिल माफ व्हावं. तर त्यांनी काल गुबजाव केला की ते दिलं नाही. तर माझी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे आणि राऊत साहेबांना देखील, जे एनर्जी मिनिस्टर आहेत, त्यांनी दिलेला शब्द पाळा आणि शेतकऱ्याचं वीज माफ करून टाका, सर्वांचंच करून टाका. त्यातमुळं हे होणार नाही. म्हणून आमच्याबद्दल दुधाचं आंदोलन केलं. मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा 3-5-8-5 ला 32 रुपये गाईच्या दराला दर होता. विशेष म्हणजे आता 16 रुपयावर आले. म्हणजे राज्यकर्त्याची नियत जर सही असेल तर ते करता येतं. आणि मला माहीत आहे मांडवाखाली मी गेलोय, कॅबिनेट मिनिस्टरचा रोल काय असतो ते मला माहीत आहे. नुसतं रोडवर आम्ही बोलतोय असं नाही. आज जर मिनिस्टर असतो तर 65 रुपये एका गाईच्या लिटर मागं दुधाला दिलं असतं आणि 75 रुपये लिटर म्हशीच्या दुधाला दिलं असतं. हे देऊ शकतो आपण. तर ह्यांची राज्यकर्त्याची नियत आणि नाती साफ पाहिजे. जो तळागाळातून गेलेला आहे शेतकऱ्याचा पोरगा त्याला ते करतं. म्हणून लॉ मेकर आणि लॉ इम्प्लिमेंटर बोथ आर सेम. ह्या दोघांची नियत आणि नीती चांगली असावी तर हे घडतं. म्हणून मी आपल्याला नम्रपणे मी सांगतो इच्छितो की राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही आज सध्याला 5 नंबरचा महाराष्ट्रात पक्ष आहे. आम्हाला 4 नंबरची बाजू कशी मिळेल यासाठी आमचं संघटन चाललं आहे. 97,712 पोलिंग बूथवर 1 महिला, 1 विद्यार्थी, 1 युवक आणि 1 राष्ट्रपतीचा पादर तयार करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्याच्या माध्यमातून करण्यात आला.